खेळ झाले. नाता. दादानू काय काम? हा होय कामाचा, आणि त्यात तूच करू खोयस. समाधान आहे माका. नाता, आमच्या अण्णांनी केल्याने चूक, त्या सुसल्या घरात घेतले, पण तू त्याला थांबवलं कित्याक नाही? दादानू मी पडले गडी माणूस, त्या वाटणीचा माका काही कळणार नाही. अण्णा असताना अण्णांचं एकही शब्द मी खाली पडूक देऊक नाही. आता त्या मृत्यू पत्रात तसा लिहिल्याने सुसले आढळणार मी कोण? लेख म्हणून पोचलंस ना ते का? मग बाप म्हणून सांगता नाही ते का? बघितलंस ना वाटणी कळल्यावर कसा सगळा सामान घेऊन घरात येईल. नाता आईक हे आवडलेलं ना वय माका कळता, पण आता काय करूचा आता तुम्ही सांगा. आणखी काय करूचा हा? जा जाऊन त्याका सांग, ज्या पावलानं घरात येईलस त्याच पावलानं घरातून निघून जा. बघतस काय? हे लाख सांगेल हो, पण जे ऐकू वयो ना. घरात जाताना माका विचारलं ना, नाही ना माझ्या सांगण्यानं ती बाहेर पडतला का? ऐकूकच वया, आणि नाही ऐकला तर हाताक धरण बाहेर काढते का? तुका जमणार नसेल तर माका सांग, हय या घरासाठी मी मर मर मेलय. आणि आता ही अशी एक एक जण येतात वाटणीसाठी, आता काय त्या तूच बघ आणि त्याका बाहेर काढा. मी बोलते तिच्याशी. काय झालं माधव? तू कसला विचार करतोयस ते माहितीये मला, पण हा विचार करून आता काही अर्थ आहे का? घे पाणी पी. आयुष्यभर आईने सुषमाला घरात पाऊल ठेवू दिलं नाही, आज ती सुषमा घरात पाड्यात आली. ती स्वतःहून आलेली नाहीये, अण्णांची इच्छा होती तशी. मृत्यूपत्रात तसं मेन्शन केलंय. तिच्या आईने किती लुबाडलंय वाड्याला बघितलं नाहीस? तिचा विषय जरी निघाला ना तरी आई किती अस्वस्थ होते. पण ह्या सगळ्यात सुषमाची काय चूक आहे? लीगली तिचा सुद्धा या घरावर अधिकार आहे. मला तिला दोष द्यायचा नाहीये, आईला कसं वाटत असेल ज्या मुलीला आयुष्यभर आईने घरात पाऊल ठेवू दिलं नाही, ती मुलगी क्षणार्धात घरावर अधिकार सांगते. कसं सगळं सहन करत असेल आई? ऑप्शन नाहीये. तुझ्याकडे कुठला दुसरा ऑप्शन आहे का? तो सांग तसं करू. पण निलिमा आता प्रॉब्लेम्स एक एक वाढतच चालले ग. तू प्रॉब्लेम मध्ये अडकतोय. आपण साखरपुड्यासाठी इथे आलो होतो, पण अण्णा गेले त्यामुळे थांबावं लागलं. मग कार्य पुन्हा थांबावं लागलं, मग वाटणी पुन्हा थांबलं. सो इनफ. तू या सगळ्यात इमोशनली अडकतोय, त्याचा तुला त्रास होतोय, आणि तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. मला त्रास होत नाहीये ग. बघते ना मी मगासपासून. प्लीज अंडरस्टँड माधव, आपलाही लाईफ आहे, आर्चीचा विचार कर ना. जे झालं ते आता आपल्याला बदलता येणार नाही, सो तू या प्रकरणात पडू नकोस. आपल्याला आता निघायला, तू मला प्रॉमिस केलं होतं. हो हो उद्याच निघूया. चला आईला सांगायला हवं. हा मी पण येईन. इमोशनली तू किती स्ट्रॉंग आहेस ते माहितीये मला. हो चला. अगं सुसल्या काय करतोस ग?
सुसल्या आता सुषमा म्हण. सुषमा सुषमा काय करतस? फक्त या फक्त बघ, कशाक हात लावू नको. काय झालं हात लावलाय तर? या माझाच घर हा, माझाही हक हाच. वकिलाने दिलेल्या कागदावर तसा लिहिला होता. पण जरा धीराने घे ना. कित्या? आजवर माका या घरात पाऊल टाकूक दिल्याने नाही, आणि आता घरात इलंय तरी त्या. कशी आहे माझी खोली? सुषमा, सोन्याची कोंबडी हातात दिली की लगेच अशी कापूची नसता. जरा दमान, या घरातली माणसा गप रावण्यातली नाही होत. आताच मका दत्ता दादा भेटलेलो. काय म्हणाले? सुषमा बाहेर जाऊ सांग. तू मका निरोप देऊला काय? नाही गो बाय. आजवर या घर बाहेरूनच बघत इलंय, कधीच मला घरात येऊ दिल्याने नाही. आणि आज हक्कानं या घरात इलंय तर ही माणसं मका घरातून काढूक निघाली. अगो घरातून तुला कोण काढूचा? मग काय चालू आहे या? मी सकाळपासून उपाशी आहे, पण कोणच विचारू येलं नाही. मी पण या घरातलीच आहे ना. जरा धीर धर म्हटले ना. म्हणजे उपाशी राहू का? ह्या बघ, मका जर जेवण मिळालं नाही ना तर मी स्वतः जाऊन जेवण रांधून खाईन. या बघ, तू काय पण करू नको, मी बघते ना काय. थांब, आज पर्यंत या घरात शिळापाका खात इलाय, आता नाही खाणार. जा जेवण घेऊन ये. आई, काय झालं रे माधवा? काय नाही, काय करतेस? काय नाही, बसले. आई तर निघायचं म्हणतोय. का रे, कटाळा आहे लो गावचो? नाही तसं नाही ग, आता निघायला हवं ना. आता सगळेच आशात तुम्ही, ती बाया येऊन बसली हा ना घरात. आता तू काळजी का करते? दत्ता आणि अभिराम आहेत की? हत रे, पण घरात वाद काय कमी हत. जी ही बाया येली, माधवा आता सोडून जाऊ नको रे. आई मी परत येईन की? अरे येतस येतस म्हणतस, पण तुका सवड कुठे मिळत? आता अभिरामाचा साखर पुढे होतो म्हणून येलस, नाही तर काही इला नसतस. अरे मी आवस अरे तुझे डोळा पुढे असलच की बरं वाटत. नातवाच तोंड 4-5 वर्षात बघूक मिळत. पुढच्या वेळी येशील तेव्हा मी आहे की नाही माहित नाही रे माका. आई काही होणार नाहीये तुम्हाला. नाही गो, आता जगूच वाटत नाही माका. आणि पोराचा वेळ नसली तर जगून काय उपयोग माझा? माधव आता माझं कार्य करून जा बाबा. तू काय काय बोलतेस तू? आणि एक, मी रिटायर झालो ना एकदा की गावीच येऊन राहायचं म्हणतोय. आई आम्हाला खरंच खूप काम आहे, त्यामुळे आता जावं लागेल. आणि आम्ही फोन करू ना अधून मधून. येवा, तुमचं थांबून थोडेच थांबणार आहात तुम्ही.
जाओ आई, तिखट थोडं कमी कर हा. कित्याक तोंड भाजू लागला तुझा? अगं काकीला चालत नाही ना. म्हणजे आता त्यांचं चवी आम्ही सांभाळत बसायचो? अगं तसं नाही, आता आवडत नाही एखाद्याला. तुला नाही का मीठ जास्त झालेलं चालत नाही. तू आता माका शिकवू नको हा, ही डाळ तेवढी काढून ठेव. आणि भाजी? ती आंबत टाकून दे. सरिता वहिनी जरा ऐकशाल का? काय झालं? जेवण झालं काय तुमचा सगळ्यांचा? काय झालं काय? नाही त्या सुसल्या त्याचा काय? नाही सकाळपासून उपाशी आहात त्या. आम्ही सांगितलं होत्या का उपाशी राहू, त्याच त्याने सोय बघावी. वहिनीनो त्या पण ह्याच घरात राहतात ना. हा अरे देवा, मग आता आम्ही रांधून वाढायचं त्याका? तसा नाही हो, पण तसाच हा सगळ्यांची उष्टी खरकटी काढलंय. आता ही बया इली हा, आता हिची सेवा करा. सगळी जणा ऑर्डरी सोडता, त्यात आता आणखी हिची बर. सरिताचा होता मरण. हा काय बोलूच नाही, त्यानं फक्त करत राहायचं. अगं पण असंही जेवण वाया जाणार आहे ना. जनावरात घाल, त्या तरी इमानी असत. सुशल्या ह्या घराच्या मेहरबानीवर राहिला आणि आता घरात शिरून सगळा घर गिळूक बघता. त्या का कित्याक पोसायचा? मग काय उपाशी ठेवायचा का तिला? ते काय त्याचं त्याका बघू देत. काय उपाशी? आई मी म्हणते म्हणून. भाजी कित्याक? आंबेल ती, त्यापेक्षा देते ना सुषमाला. इली हा जिभेवर साखर इली तुझ्या. आणि काय लागलं तर सांगा. आणि काय लागलं तर सांगा. हा ए आई रडू नकोस ग. रडत नाही रे बाबा, मी अडाणी काय करता तुमका तुमचे कामात. रागवली नाहीस ना? त्याक रागवता रे मी. आता माझा कोण नाही राहिला, ते माका सोडून गेले. अगं आई असं काय बोलायचं? ते दत्ता आणि अभिराम आहेतच नाही ते. त्यांच्या कामातून सवड मिळूक होईना. सगळ्यांचीच काम. माधवा माझा एक ऐकशील, घरातून बाहेर पडताना जेवूनच बाहेर पडा. होय दुपारी जेवूनच निघ. आणि माधव दुपारच्या जेवणाला मी आज आईंसाठी काहीतरी करते. आई चालेल ना तुम्हाला? कर गो बाय. चालत माका चालत. काय यार आता मुंबईला गेलो की सगळं मिस करणार. तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन. आम्ही पण तुला खूप मिस करू आर्चिस. कधी दिवस निघून गेले ना कळलंच नाही. घरात एवढं सगळं घडत होत पण तुम्ही होतात म्हणून जरा बरं वाटत होत. पण आता जाम बोर होणार आहे. हो ना अभि काका? हो. अर्चिस तू बोलून बघ ना काकीशी, आणखीन दोन चार दिवस थांबता आलं तर. दॅट्स इम्पॉसिबल. मामा नाही थांबणार, मुंबईला बरीच कामं पेंडिंग आहेत, प्लस तिची कॉन्फरन्स पण आहे. सो आय बिलीव्ह आम्हाला जावं लागणार. दोन वर्षांनंतर आला होतात तुम्ही, आता कधी येणार? तू ठरवलंस तर येऊ लगेच. म्हणजे? म्हणजे तुमच्या लग्नाचं ठरवा ना लवकर, तुझ्या एंगेजमेंटला पण येता येईल. मी तर म्हणतो की एंगेजमेंट आणि लग्न हे एकाच वेळी करून टाक. चट मंगनी पड ब्या. अरे आर्चिस तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. घरात काय चालू आहे बघतोयस ना. यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. कसलं सोल्युशन? अभिदा तू देविकाला डायरेक्ट पळवून दे.
एखाद्या देवळात जाऊन तुम्ही लग्न उरकून न्या. ए फिल्मी काय आहे? फिल्मी काय, फॅशन आहे आजकालची. अब मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी. आयडिया मस्त आहे, तू नीट विचार कर. देविकाला घरात ना किडनॅप करायचं, देवळात लग्न आणि कोर्टात 3 विटनेस उभे करायचे. इतकं सोपं आहे. हे तुझं जनरल नॉलेज आहे की तयारी? डायरेक्ट किडनॅपिंग. कशाला किडनॅप करायचं? एक काम कर, हातात एक नारळ, पूर्वेकडे तोंड कर, सूर्याकडे बघ, आणि मनात एक इच्छा धर, ती स्वतःहून येईल तुझ्याकडे. हे असं होत काय आहे? नाही रे गणेश, काय चाललंय? आपण सगळे सोबत असताना तर नको बोलूस. आम्ही करतोय ना एन्जॉय, मग तू पण ये ना आमच्या सोबत एन्जॉय करायला. काय करतास पांडू? आर्चिस मुंबईला जातोय. वाय माझे एवढ्या लांब. लांब तर आहे, तू येतोस का मुंबईला? नको नको, अण्णा ओरडतील. हे असेच डोळे वटारून बघतात माझ्याकडे. पांडू परत विसरलास काय त्या? अरे अण्णा. हा विसरलंय, अण्णा गेले. ते असं परत नाही बोलायचं. काय त्या? काय नाही सोड. पण अभि काका, आता आर्चिस गेल्यानंतर आपण काय एन्जॉय करणार आहे? आपलं रुटीन सुरू होईल. आणि आता सुषमा पण घरात आल्यावर काय काय होणार आहे माहिती नाही. सगळे वैतागलेले आहेत तिच्यावर. अरे पण ती आपल्याच घरातली आहे ना. हो पण ह्या आधी ती कधीच घरी आली नाही. तिला घरात येऊ दिलं नाही. हो पण मला वाटतं की मोठे कसंही वागले ना तरी आपण तिच्याशी कधीच बोललो नाहीये. एकटी असते ती, कोणीतरी बोलायला हवं यार. आर्चिस अशक्य आहे रे ते. अरे देविका माझी होणारी बायको असून तिला ऍक्सेप्ट करत नाहीये. सुषमावर तर आधीपासून राग आहे, तिला काय ऍक्सेप्ट करणार? जरा लांब राह तिच्यापासून, जास्त जवळ जाऊ नका. का? मी तर जेवण पण पाठवलंय. मी तर बोलतोय पण त्याच्याशी. काय वय रात्रीचे तुम्ही झोपताच ना त्या बसलेला असता. मी बोलतोय. पण मी तिला कधीच बोलताना पाहिलं नाही. लय बोलता त्या. तुम्ही दारू खिडक्या बंद करतास ना तेव्हा त्या ते पारावर येता बोलता माझ्याशी. बोलतच राहता. हे बरं आठवतंय याला. काय त्या? सुषमा जेवण घे आता. तुका कोणी काही बोलल्या का? नाही गो. मका कित्याक कोण बोलतात? खालून आवाज येत होतो. जाऊ दे. तुका सरिता वहिनीचं स्वभाव माहित आहे ना, लक्ष नको तू त्यांच्याकडे. तू जेवून घे. अजून किती दिवस असं जेवण मागून जेवूक लागणार आहे? बघ सगळा काय ता चांगला होय तो वर काय पण बोलूचा नाही, फक्त ऐकायचा. तिला लक्षात? मीठ कमी हा. मला खरंच असं वाटतं की आपण सुषमाशी बोलायला हवं. कशाला? काय होणार नाही आहे तिच्याशी बोल. अरे पण आपल्यात तिच ना ती, मग बोलायला हवं ना तिच्याशी. बोला. बोला सुषमा हिला त्या बघा. बोला पांडू. अरे बोट कशाला दाखवतोयस? तिला वाटेल मोठ्यांसारखा आपणही तिला राग करतोय. आणि काय बोलणार आहे तिच्याशी? ते काय अजून ठरवलं नाही, पण भेटायला काय हरकत आहे. काय पूर्वा? अरे पण बाबा ओरडतील. ठीक आहे मग मी बोलतो ना. ए
कुठे गेली? आता तर होती इथे. त्या बघा हैसून लिहिला सुषमा. बोला बोला ना. कैसुनीला.